Lakshya, Lakshya. Lakshya. सर मी पी एस आहे अरविंद मोहिते. काय प्रोग्रेस? सकाळी गावाल्यांनी ही डेड बॉडी पाहिली. त्यांनी मला इन्फॉर्म केलं, लगेच मी तुम्हाला कॉल केला. काय क्लू मिळाला? म्हणजे बॉडी आयडेंटिफाय झाली का? सर बॉडी खूप विद्रूप झाली आहे, त्यामुळे ओळखणं कठीण आहे. तुमच्यापैकी कोणी काय पाहिलं का? ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता सगळे. एका अज्ञात मृत व्यक्तीविषयी कंट्रोल रूम मधून मेसेज आला, म्हणून आम्ही इथे आलो. साधारण 26 ते 27 वर्षाच्या तरुण मुलाची डेड बॉडी डिकम्पोज अवस्थेमध्ये यांना सापडली, पण जंगलातील श्वापदांनी त्याचा चेहरा अर्धवट खाल्ल्यामुळे विद्रूप झाला होता आणि म्हणूनच त्याचं आयडेंटिफिकेशन होणं कठीण आहे. ही सगळी माहिती इथल्या लोकल पोलीस स्टेशनच्या सब इन्स्पेक्टर मोहितेंकडून आम्हाला मिळाली. सिगरेटचे थोटक आणि ह्या व्यतिरिक्त बाकी काही संशयास्पद जाणवत नाही. आजूबाजूला बघ आणखी काही सापडतंय का? एक निर्जन ठिकाण आणि अशा ठिकाणी एका तरुणाचा मृतदेह आणि बाजूला सापडले आहेत ही सिगरेटची थोटक. या केस मधला हाच तर सगळ्यात मोठा पुरावा नसेल? काय वाटतं तुम्हाला? सर ह्या बाजूला सर स्टायलिश ब्रँडेड महागड घड्या आहेत सर. आणि हा मॅडम, गावची लोक एवढे महागातले घडी घालत नाही. हा तेच शिवाय बंद पडलंय आणि एवढी महागातली घड्याळ इतक्या सहजासहजी बंद पडत नाहीत. कुठेतरी आपटलं असावं किंवा कुठेतरी फटका पडला असावा. ताब्यात घ्या. प्रेरणा, लाल मातीमध्ये वाळू कुठून आली? केशव, बूट ताब्यात घ्या. जंगलामध्ये वाळू कुठून आली हा प्रश्न भेडसावतोय ना.